ही बघा, ही मी मसूरची डाळ कुकरला अशी उकडून घेतलेली आहे. टमाटची भाजी चिरलेली आहे. आता मी सगळ्यात आधी पातेल्यात तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी राई घातली आहे. हा बघा लसूण घातलंय, कांदा घातलेला आहे. गॅस बारीक केला मी आता थोडं. जिरं घातलंय मी थोडं. हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातला. आता आपली ही फोडणी आपण तयार केली. टॅमॅटो टाकते. त्याच्यानंतर मी आता हा लालमाट घालते हा बघा. आणि घरगुती मसाला आपला जो घरामध्ये आपण साठवणीचा असतो ना, तो मालवणी मसाला आहे. आणि सगळं आपण परतायचं आहे चांगलं, जेणेकरून ते जरा त्याचा जो वास असतो खरपूस तो सगळा निघून जाईल. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आहे. एवढं नाही ना. आता आपण ह्याच्यामध्ये ती शिजलेली मसूर घालतो आहे बघा. आणि गॅस मोठा केला. अजून आता आपण थोडं पाणी घालतोय, त्याच्यामध्ये पाणी घालते मी. आणि आता आपण ही चांगली घुसळून घेऊया. गॅस कमी करते, वाफ माझ्या हातावर येते. आता मी हळद घातली आहे, चांगली ढवळते आहे हळद घालून. कोकम घालते मी हा ह्याच्यामध्ये. आणि गूळ घालते. हे बघा मीठ घातलंय आपण. ह्याच्यात मीठ आधी घातलं नव्हतं अजिबात. तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता. तर आपली ही उकळली की आपली तयार आहे. हे बघा खोबरं घालते आणि हे आपण ढवळूया. झाली आपली लालमाट घातलेली मसूरची डाळ तयार आहे. ही बघा माझी मसूरची लालमाट घातलेली डाळ तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझी रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी माहिती पडेल. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.